हाय, आता आम्ही सकाळी तुम्ही मला भेटला होता तेव्हा मी फार अशी छान छान होते आणि आता जी काय अवस्था बघता त्याच्यावर मी तुम्हाला कळलं असेल की आमचा काहीतरी ग्रेटच घडलं आहे आमच्यासोबत. सकाळी 9:15 खूप छान चाललेलं आहे. सकाळी 4:00 9:15 चुंबेश्वरी प्रवास झाला माझा. 9:15 आता रात्री 1:00 काय काय घडलं ती एक मोठी स्टोरी आहे आणि ती लंबी दास्तान मी आत्ता सांगण्याच्यात ताकदीत माझ्या ताकदच नाही. मी बोलूही शकत नाही इतकी थकले. मी सगळी स्टोरी तुम्हाला उद्या सांगणार आहे सकाळी. सो गुड नाईट. आणि आम्ही फायनली आमच्या घरी आलेलो आहे. आणि आता आपण आलेलो आहोत माझ्या घरी. हे आमचं घर, हे आमचं गावकऱ्यांचं घर. आताच आई पप्पांनी दार उघडले आहेत आणि तुम्ही बाहेर बघताय हा केवढा पाऊस आहे आणि जे काय कमाल वाटतंय ना इकडे. आजी आलो आहे आम्ही. मी आमची काकी आजी आहे. मी त्यांना भेटले नाही आणि मी मला खरंच त्यांना भेटायचं होतं पण इव्हेंच्युअली त्या वारल्या आमच्या लग्नाच्या आधी. सो त्यांच्याबद्दल इतकं ऐकलं आहे की मी असं वाटतं मी त्यांना ओळखते. आता आपण गाडीतलं सामान बाहेर काढणार आहोत तर तुम्ही आमची पॅकिंग तर बघितलेलीच आहे की आमच्याकडे किती सामान आहे आणि किती लोड आहे. सो आता तुम्ही बघा. माझे सासरे पणजोबा, सासरे खापर पणजोबा या सगळ्यांची मिळकतही त्यांनी जे काय जपून ठेवलंय. हाय, काल रात्री तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आमचा प्रवास एवढा का लांबला आणि पूर्ण दिवसभर काय काय झालं हे मी तुम्हाला आज सांगणार होते. सो ही स्टोरी. सकाळी 4:00 आम्ही निघालो ते तुम्ही बघितलं. 4 ते 8:30 ना खूप सुंदर प्रवास होता. म्हणजे असा चुंबेश्वरी इतकी धमाल करत होतो आम्ही. पेट्रोल पंपवर रील बनवल्या, रस्त्यात थांबून रील्स बनवल्या, मजा केली, टाइमपास केला, गप्पा मारल्या, खूप छान छान चालू होतं आणि अचानक ना AC बंद झाला. म्हणजे AC चालायचा बंद झाला, गरम व्हायला लागलं. सो म्हटलं चल ठीक आहे, होतं ना. 8:30 ही गोष्ट घडली. 8:30-9:00 आम्ही साताऱ्याच्या अलीकडे होतो तेव्हा रेळे नावाचं गाव होतं. रेळे नावाच्या गावात अचानक गाडी संकेतने साईडला लावली. म्हटलं काय झालं, तर पंक्चर झाल्यासारखं वाटतं असं तो म्हणाला आणि खाली उतरला. म्हटलं असेल, होऊ शकतं ना.
उतरला, बघितलं तर बघितलं तर टायर बसलेलं, टोटली खाली बसलेलं. आम्ही मी आधी खाली उतरले नाही, आई उतरल्या तिथे जवळ वॉशरूमला जायला, सगळे उतरले. मग मी थोड्या वेळाने खाली उतरले, बघितलं, म्हटलं ओ शिट, टायर जवळपास फुटलं आहे, फुटल्यासारखं ते खाली बसलं आहे. ओके, हे दोघं पटकन तिथे विचारपूस केली आणि अर्ध्या किलोमीटरवर आपले गॅरेजवाला होता म्हणून एकाची एकाने लिफ्ट दिली. पटकन हे दोघं गेले आणि तोपर्यंत घेऊन आले. आणि तोपर्यंत मी खूप नॉर्मल होते, कारण की इट्स ओके, होतं, टायर पंक्चर होतात, पावसाचे दिवस आहेत, होऊ शकतं. आले, त्याने स्टेपनी काढली, लावली, लक्षात आलं आमची स्टेपनी पण थोडी फाटली आहे आणि आम्हाला टायर चेंज करावे लागतील. पुढचे 150 किलोमीटर आम्ही जवळपास जाऊ शकतो, त्या पुढे आम्ही ह्या टायरवर नाही जाऊ शकत आणि आम्हाला पुढे कणकवलीपर्यंतचा प्रवास करायचा होता. सो म्हटलं ठीक आहे, आम्ही साताऱ्यामध्ये गेलो. साताऱ्यामध्ये गेल्यावर आम्ही जायच्या आधी आमचा मित्र कोल्हापूरला, अमोल नाईक, ज्याला तुम्ही तुझ्या जीवरंगलामध्ये बरकत म्हणून तुम्ही ज्याला ओळखता, तो आमचा खूप जवळचा मित्र आहे, आम्ही त्याला भेटणार होतो. तिथे नाश्त्याची तयारी त्याने करून ठेवली होती 10 वाजता. म्हटलं ठीक आहे, त्याला सांगितलं की बाबा रे आम्हाला जरा लेट होतो आहे, आमचा असा असा प्रॉब्लेम झाला आहे तर साताऱ्याला. मग त्याने काही फोनाफोनी करून आमच्या अजून लोकांना विचारून आम्हाला कळलं MRFचं टायर्स साताऱ्याच्या अमुक एरियामध्ये, आय थिंक काय बॉम्बे की महाराजांचा पुतळा आहे त्या एरियात, तिकडे मिळेल. म्हटलं ठीक आहे. तो आम्ही शोधायला, ती जागा शोधायला आम्हाला 2 तास लागले. 11:30 हायवेला असलेलं दुकान आम्हाला सापडलं नाही. अचानक एक सागरला आणि संकेतला असं वाटलं की ह्या गल्लीत जाऊन बघूया का. ह्या गल्लीत आम्ही जाऊन बघितलं, जवळपास MIDC सारखा तो एरिया होता, मला एरियाचं नाव नाही सांगता येणार. तिकडे त्यांना MRFचं आम्हाला लकीली दुकान भेटलं. तिकडे गेलो, त्यांना सांगितलं की बाबा आमचे 2 टायर चेंज करा, त्यांनी सांगितले पैसे, म्हटले ठीक आहे. पण त्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट नव्हता, सो परत ऑनलाईन पेमेंट नव्हता म्हणून कॅश काढण्यासाठी सागर अजून 15-20 मिनटं चालत गेला. तिथून कॅश डिपॉझिट म्हणून कॅश काढली आणि आलो. तोपर्यंत 1/2 तास गेला होता, 12:15 वाजून गेले होते. सो आम्ही खूप पॅनिक होत होतो, कारण की तो माणूस आमची वाट बघतो, त्याची फॅमिली आमची वाट बघते कोल्हापूरला. सो आम्ही त्याला सांगितलं की बाबा रे आम्हाला जमत नाही आहे आणि ह्या टायरवाल्याला आम्ही रिक्वेस्ट करू की तुम्ही प्लीज तोपर्यंत टायर बदलून घ्या, म्हणजे आम्ही पटापट पुढे निघू. पण तो हां आत्ता करतो, आत्ता येतो, आत्ता येतो, ह्यांचं होऊ दे, त्यांचं होऊ दे, असं करत त्याने टायर काय चेंज केला नाही. त्याला जेव्हा कॅश दिली त्याच्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही अमुक ठिकाणी जा, तिथे हायवेला त्यांचं शोरूम आहे, तेच शोरूम जे शोधायला आम्हाला 2 तास लागले होते. म्हटलं ठीक आहे. म्हटलं काका तुम्ही आधी सांगितलं असतं तर आमचं काम लवकर झालं असतं. पण ठीक आहे. मग आम्ही त्या शोरूममध्ये गेलो MRFच्या, तिथे बघितलं ऑलरेडी 3 गाड्या वेटिंगमध्ये होत्या. ठीक आहे थांबतो. पण नशिबाने त्यांनी काम पटापट केलं. 12:30-1:15 सुमारास आम्ही तिकडून दोन्ही टायर चेंज करून नायट्रोजन भरून आम्ही तिकडून निघालो. सागरचं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की लेट होत आहे, पण माझा हट्ट होता की आपण अमोलला भेटूया, कारण आम्हाला भेटायलाच मिळत नव्हतं. म्हणजे मी त्याला लग्नानंतर भेटले नाही आहे, आम्हाला त्याचंही लग्न झालं, आम्ही भेटलो नाही आहे. सो म्हटलं आम्हाला भेटूया. आम्ही त्याला सांगितलं की आम्ही आता इथं निघालो आहे, आम्ही तुझ्याकडे पोचू. एक तिथून जवळपास 43 किलोमीटरवर लोकेशन होतं त्याचं. लोकेशन टाकून आम्ही साताऱ्यावरनं निघालो. साताऱ्यावरनं निघून 43 किलोमीटरपैकी 20 किलोमीटरचा पल्ला आम्ही गाठला होता येल्लूर फाट्याजवळ. अचानक तेव्हा सागर ड्राईव्ह करत होता, क्लचच सुटला म्हणून सागरने सेफली हायवेला गाडी येल्लूर फाट्याला करेक्ट साईडला लावली. म्हटलं काय झालं? म्हटलं काय नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीच बोललं नाही. उतरला, बघितलं गाडीच चालू होत नाही आहे. आणि जिथे गाडी थांबली तिथे नशिबाने फक्त एक ट्रॅफिक आपले हवालदार जे असतात, जे कॅमेरा लावून ट्रॅफिकिंग चेक करत असतात, त्यांची गाडी होती. तर त्यांनी सांगितलं जरा पुढे लावा. तर त्यांच्या बाजूलाच आम्ही पुढे गाडी धक्का मारत लावली. लावल्यानंतर म्हटलं काय करायचं, जवळपास सगळं बंद, कारण तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की रेड अलर्ट केला आहे, तिकडे गावामध्ये पेशंट सापडले आहेत कोरोनाचे. तर म्हटलं आता काय करायचं, माणसं नाहीत, एक चिटपाखरू दिसत नाही आहे. आम्ही सगळे पॅनिक, कारण की हायवेवर आहोत आम्ही 5 जणं आणि नशिबाने फक्त ते ट्रॅफिकला हवालदार होते, त्यांचं नाव मला नाव लक्षात नाही, पण मी नक्की मेन्शन करेन व्हिडिओमध्ये त्यांचं नाव. त्यांनी मला नंबर दिला, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की प्लीज तुमच्या ओळखीचे कुठे असतील गॅरेजवाले किंवा कोणते, त्यांना प्लीज बोलवा.
तर त्यांनी काही नंबर काढून दिले, आम्ही अमोलला फोन केला, अमोलने काही नंबर काढून दिले असं, आणि तो तिकडून निघाला कोल्हापूरवरनं आम्हाला घ्यायला गत्याची गाडी घेऊन. तर तोपर्यंत पोलीस काकांनी दिलेल्या नंबरवर आम्ही फोन करून काही मेस्त्री गॅरेजवाचे गाडी रिपेअर करण्यासाठी आले. त्यांनी बघितलं, गाडी चेक केली, बोललं काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्ही स्टार्टअप करतो, अर्धा किलोमीटर मागे त्यांचं गॅरेज आहे, तर आपण गॅरेजला नेतो. म्हटलं ठीक आहे. त्याने आम्ही पुन्हा गाडी स्टार्टअप केली आणि गॅरेजपर्यंत आलो. गॅरेजपर्यंत त्याच्या पोचल्यावर त्यांनी गाडी रिपेअर करायला घेतली. तोपर्यंत एक 10 मिनिटांमध्ये अमोल पण तिथपर्यंत पोचला आणि त्यांनी काम करायला घेतलं. पण काहीतरी गोड बंगाले असं आम्हाला सारखं वाटत होतं जे ते रिपेअर करत होते. त्यांनी खर्च सांगितला आम्हाला 4.5 ते 5 हजार, जो आम्हाला बेसिकली एवढ्या अनुभवामुळे कोणालाच पटलं नाही. म्हटलं काहीतरी गडबड आहे, ही लुटालूट करायचा प्रयत्न आहे. सो अमोल म्हणाला की ह्याच्याकडनं स्टार्टअप करूया आपण, पुढेच कोल्हापूरला आपल्या ओळखीच्या वगैरे साई सर्व्हिस सेंटरमध्ये वगैरे जाऊ. म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात तिथून निघालो. तोपर्यंत आम्ही गाडी चेक केलेली होती, कुठे काय बिघडलं आहे काय नाही सगळं बघितलं. टायर 2 चेंज केलेले आहेत, ह्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे तो कळत नाही. तिकडून निघालो आणि तिथून जवळपास एक 10 मिनिटाच्या अंतरावर साई सर्व्हिस सेंटर होतं. तिथे आम्ही पोचतो आहे तोपर्यंत, म्हणजे मी, आई आणि पप्पा अमोलच्या गाडीत पुढे, सागर संकेत ते ही आमची जी गाडी बिघडली होती, ज्या गाडीने आम्ही आलो आहे ती गाडी ड्राईव्ह करून येत होते. अचानक काहीतरी आवाज झाला आणि आम्हालाही जाणवलं की काहीतरी आवाज झाला आणि पुढे आलो. सेंटरमध्ये पोचतो तो बघितलं की कूलर टँक पडला. कूलर टँक कसा पडू शकतो? ठीक आहे, आम्ही गेलो, आम्ही गाडीत बसून होतो, मी, आई, पप्पा. आई पप्पा खूप टेन्शनमध्ये आले होते की हे फार अजब आहे की एक गोष्ट बिघडते आहे ती रिपेअर करतो आहे, दुसरी बिघडते आहे ती रिपेअर करतो आहे, तिसरी बिघडते आहे, हे असं कंटिन्यू होत राहत होतं. त्यामुळे आम्ही घाबरलो, म्हटलं ही कुठची धोक्याची सूचना तर नाही आहे ना आम्हाला, की पुढे काही मोठा अपघात तर होणार नाही आहे ना, म्हणून काही देव आम्हाला मदतही करतो आहे, आम्हाला काहीतरी सावध करतो आहे, काय आहे? आम्ही खूप घाबरलो होतो कारण ह्याच्यामध्ये वाजून गेलं होते 3:30 आणि आम्ही कोणीही काहीही खाल्लेलं नव्हतं त्या टेन्शनमध्ये. सगळे उपाशी होते. सागर आणि संकेत तर पाणीही पित नव्हते, इतक्या टेन्शनमध्ये होते. साई सर्व्हिस सेंटरमध्ये पोचल्यावर आम्हाला कळलं की गाडीचा बेल्ट तुटला आहे आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम सगळे अचानक सुरू झाले. बेल्ट तुटला आहे, ठीक आहे तुम्ही रिपेअर करा जे काय असेल ते. म्हटलं कूलर टँक पडला आहे, तो मॅनेज करण्यासाठी साई सर्व्हिस सेंटरवाल्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की जवळपासच्या कुठे असेल, त्यांच्याकडे नव्हता. मग परत आम्ही देवाचा धावा सुरू केला की बाबा कुठेतरी सापडू दे, कुठेतरी सापडू दे. आम्हाला नशिबाने सापडला आणि म्हटलं ठीक आहे. सागरने मला, आई, पप्पांना अमोलच्या घरी पाठवलं. आम्ही तिघं अमोलच्या घरी गेलो आणि आई पप्पा तर खूपच घाबरलेले होते. सो प्रयत्नपूर्वक आम्ही, मी पॉझिटिव्हच होते, कुठेही काही नाही, नॉर्मल आहे नॉर्मल असंच दाखवत होतो. अमोल त्याचं घर दाखवत होता, आम्ही तिघं त्याचं घर बघायला, टेरेस त्यांनी सुंदर केला होता, गेलो. त्याच्या घरात ना आहे ना ज्योतिबाचा डोंगर दिसतो. अमोल म्हणाला की तो ज्योतिबाचा डोंगर, म्हणून मी पाया पडलो आम्ही आणि म्हटलं की अरे आम्हाला ना दर्शन करायचं राहिलं आहे रे, आम्हाला दर्शन करायचं आहे तर बघू वगैरे. म्हटलं तिथून पाया पडले आणि खाली येते तेवढ्यात सागरचा फोन आला मला की आम्ही ज्योतिबाचा डोंगर खाली उतरतो आहे. साई सेंटरवाल्यांनी टेस्ट ड्राईव्ह दिली जी आम्हाला ज्योतिबाच्या डोंगरावर घेऊन गेली. आम्हाला तेव्हा आई आणि मी तेव्हा रिलॅक्स झालो, नाहीतर तोपर्यंत इथे सागरने संकेतला, मी पण संकेतला असं सांगून मोकळे झालेलो की संकेत काहीतरी धोका आहे, सगळ्यांच्या जीवाला काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा तू इथून परत जा गाडी घेऊन, गाडी रिपेअर कर, एक रात्र इकडे थांब आणि तू परत जा. अमोलला सांगितलं की आमची पुढे, म्हणजे आई पप्पांना ॲटलिस्ट आम्ही दोघं सोडू कणकवलीत आणि आम्ही परत रिटर्न फिरू, असं काहीतरी सोय करू. आम्ही त्या मार्गाने फोन करायला लागलो, सोय करण्याचा प्रयत्न करायला लागलो. पण जसं आम्हाला कळलं की नाही बाबा हे ज्योतिबाचा डोंगर उतरून येतात, आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे आम्ही सांगितलं की नाही आता पुढचा प्रवास आपला जसं ठरलं आहे आपण तसंच करतो आहे, अजून मजा करत. आणि झालं अमोलच्या घरी पोचलो, अमोलच्या घरी पोचलो, मागोमाग सागर संकेत आले, जेवलो, छान पाहुणचार झाला. तिकडून आम्ही पुढे निघालो कोल्हापूरला. बऱ्यापैकी अंतर आम्ही पार केलं होतं आणि हळूहळू हळू आहे ना, म्हणजे जसं काळोख व्हायला लागला
तसं तसं गाडीच्या लाईट्स हळूहळू हळूहळू कमी झाल्या. जसा काळोख झाला तेव्हा लक्षात आलं की लाईट खूपच कमी झाल्यात. आणि पुढे असं एवढं मोठं अंतर आहे की आम्हाला कोल्हापूरवरनं कणकवली गाठायचं आहे, त्यातही आम्हाला फोंडा घाटाने जायचं आहे. म्हटलं आता काय करायचं, गाडीच्या लाईट डिम झालेल्या आहेत, काही सुचत नव्हतं आम्हाला आता काय, कारण की काळोख आहे आणि असंही नाही की आम्ही आता परत मागे वळू शकतो, असाही प्रकार नाही आहे. समोर नशिबात एक गाडी चालत होती, मागे स्वामी समर्थ लिहिलं होतं आमच्या आईंनी स्वामींचा धावा सुरू केला. आणि त्या गाडीला आम्ही रिक्वेस्ट करून थांबवलं, त्यांना विचारलं की काका तुम्ही कुठे जाताय, तर तुम्ही जिथवर जाताय तिथवर आम्हाला लाईट द्या, पुढे मागे आम्हाला जे काही गॅरेज बिरेज काही सापडलं तर आम्ही रिपेअर करून घेऊ. तर ते म्हणाले की थांबा एक मिनिट, त्यांनी गाडी थांबवली. ते तिथलेच होते विनायक तेली म्हणून. त्यांनी तिकडच्या स्थायिक लाईटवाल्याला फोन केला, तात्काळ बोलवून घेतलं. आमच्यासोबत त्यांची गाडी विथ फॅमिली होते ते त्यांनी थांबले. त्यांनी त्या लाईटवाल्याला बोलवून घेतलं. शेजारीचा एक माणूस आला बॅटरी घेऊन, कारण की तिकडे कुठेही स्ट्रीटवर लाईट्स नव्हत्या, पूर्ण रस्त्यावर आम्ही त्यांची गाडी आणि आमची गाडी. तो लाईटवाला आला, त्यांनी लाईट्स चेक केल्या. तो म्हणाला की तुम्ही जरा माझ्या घरापर्यंत म्हणजे शॉपपर्यंत चला, तर तिथे लाईट चेंज करून देतो. त्याच्याबरोबर आम्ही पुढे गेलो. त्या विनायक काकांनी तोवर म्हटलं काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला त्यांचा नंबर दिला. त्यांच्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्हाला सांगून ठेवलं की बाबा अमुक अमुक फॅमिली आहे, असा असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्यांना मदत करा. वेळोवेळी जितक्या अडचणी येत होत्या तितकी तितकी देवमाणसंही आम्हाला सापडत होती. पुढे त्या लाईटवाल्याने काकांनी आम्हाला लाईट चेंज करून दिली आणि आम्ही तिकडून मॅप लावला नियर बाय कोल्हापूर, तिकडून मॅप लावला कणकवलीपर्यंत. एका फोनमध्ये मॅप होता, संकेतच्या फोनमध्ये मॅप होता फोंडा घाटाचा आणि माझ्या फोनमध्ये होता कणकवलीपर्यंत. जवळपास अंतर 69 किलोमीटर होतं आम्ही बऱ्यापैकी कट केल्यानंतर. म्हटलं 69 किलोमीटर अंतर आहे, सागर ड्राईव्ह करतो आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. म्हटलं चला, जंगल लागलो. जंगल लागलं म्हटलं चल, इथे एक अभयारण्य आहे, ते अभयारण्य क्रॉस करून आम्हाला हायवे लागणार, मग फोंडाघाट सुरू होणार असं आम्हाला सांगितलं. म्हटलं ठीक आहे, जंगल लागलं. वळणं 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 म्हणजे वळणं म्हणजे इतकी झिगझॅग वळणं की खूपच डेंजरस. आणि त्याच्यामध्ये लाईट नाही आहे, भयानक पाऊस पडतो. म्हणजे आधी सुरुवातीला रिमझिम होता. म्हटलं आम्ही निघतो, वळणं वळणं एक पूल, परत वळणं वळणं, मग परत काहीतरी वस्ती दिसते. खूप अंतर पार केल्यानंतर 1 किलोमीटर कमी होत होता. आम्हाला सुरुवातीला मला कळत नव्हतं की हे काय चाललं आहे. त्या मग एका वस्तीतल्या एका माणसाला विचारलं की की इथून पुढे कसं जायचं, तर त्याने सांगितलं की पुढे जा आणि लेफ्ट घ्या. आम्ही पुढे निघालो, लक्षात आलं की लेफ्ट घ्या जिथे म्हणाला आहे ना तिथे डेड एंड आहे, तिथे काहीच नाही आहे. आणि तिथे गेलो तर आपण अजून जंगलात जातो आहे. आम्ही परत मागे आलो, परत जसा मॅप दाखवतो तसं जातो, तर पुढे अजून जंगलामध्ये एक माणूस आम्हाला चालत येताना दिसला. सफेद कपडे होते, आजोबा होते ते, सफेद कलरचा शर्ट, खाली धोतर, हातात बॅटरी, डोळ्यावर चष्मा, गोरे गोरे पान आणि डोळे असे बटाट्यासारखे बाहेर आलेले आणि इथे चष्मा. आणि ते सरळ चालले होते, म्हणजे आमची गाडी त्यांना अशी बाजूने येते एवढं घनदाट जंगल, पण त्यांची नजर सरळ रस्त्यावर होती, ते आमच्याकडे गाडीकडे पण बघत नव्हते. ते सरळ चाललेले. सागरने काच खाली करून त्यांना बोलवलं. आम्ही खूप घाबरलेलो, आम्ही सगळे म्हणतोय नको नको सागर, त्यांच्याशी नको बोलू, कारण आम्हाला खूप भीती वाटत होती. त्याने विचारलं तर तो माणूस थांबला, ते आजोबा, आणि काचेकडे वळले. सागरने विचारलं इथून फोंडा घाटाकडे कसं जायचं, तर त्यांनी परत आम्हाला अपोजिट डिरेक्शन सांगितलं की मागे जा बॅटरीने, ते पण असं करून. पण आम्हाला त्याच्यावर विश्वास नव्हता. तो आम्ही सांगितलं की नाही, आपण जसं मॅपमध्ये दाखवतो आपण तसंच जायचं. परत आमचा प्रवास सुरू झाला. पुन्हा पुन्हा तेच वळणावळणाचे घाट, चढण असं 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 रस्ते, परत तो एक पूल, परत तोच रस्ता. खूप किलोमीटर अंतर पार केलं आहे हे फील होत आहे, पण मॅपवरचं किलोमीटर एकच कमी होतं. असं करत करत 69 43 आलो. मॅपवर मी तुम्हाला मेन्शन केलं आहे, तो त्याचा स्क्रीनशॉट आहे लगभग. आम्ही मॅप ऑफलाईन डाउनलोड केला होता त्यामुळे, आणि गावात तुम्हाला माहिती आहे कोकणात कोल्हापूरला गावात जो आपल्याकडे नेटवर्क नाही आहे, सो ऑफलाईन ह्याच्यामुळे मी ऑनलाईन कुठे अजून दुसरा रस्ता हेही शोधू शकत नव्हते. आणि जेवढा दिसत आहे तिथूनच जावं लागणार आहे. म्हटलं आता काय. त्या दरम्यान भयंकर पाऊस सुरू झाला.
इतका भयंकर पाऊस की काचेच्या पुढचं दिसणं नाहीच दिसत होतं. त्यात ते घाटाघाटाचे रस्ते परत पूल, पाऊस एवढा येतोय, जंगल आहे, कुठून तरी असा प्राणी दिसतोय काहीतरी गेल्यासारखं, धुकं साचतंय, आम्ही हाताने काच पुसतोय, परत चालतोय, पाऊस पडतोय, हाताने काच पुसतोय. हे सतत कित्येक किलोमीटर चालू होतं, जवळपास 3-4 तास आम्ही हा प्रवास करत होतो, पण किलोमीटरचं अंतर काही कमी होत नव्हतं. आम्ही प्रत्येक जण मनातल्या मनात देवाचा धावा करतोय. सागर म्हणतोय आपण इथेच थांबूया, तर मी म्हटलं की नाही, आपण थांबायचं नाही. आम्ही हरलो नव्हतो, घाबरलो होतो, म्हटलं नाही थांबायचं नाही, गाडी चालू ठेव, आपण पोचणार, देवाचं नाव घेतोय, पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी एक अशी वस्ती होती की जिथे काहीतरी माणसं होती, अभयारण्यच होतं ते. त्यांनी सांगितलं की अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट दिसेल, लेफ्टला जाऊ नका, राईटला जा. लेफ्टला गेला तर तुम्ही परत जंगलात जा. म्हटलं ठीक आहे. पुन्हा प्रवास सुरू झाला, पुन्हा प्रवास सुरू झाला. त्या एकदा मनातही असं आलं की आपण इकडे थांबूया का, कोणाच्या तरी घरात वस्ती करूया का, एक रात्र रिक्वेस्ट करूया का. पण दुसरा विचार हाही आला की इतकी भयानक परिस्थिती बाहेर चालली आहे कोविडमुळे, लोक आज खूप खूप वाईट गुन्हेगारी वाढत चालली आहे, आपण कसा विश्वास ठेवायचा कोणावर, अनोळखी व्यक्तींवर, किंवा ते आपल्यावर का विश्वास ठेवतील आणि का थांबवतील. आपण थांबायचं नाही, आपण गाडी चालू ठेवायची. जीव मुठीत धरून सागर गाडी चालवत होता, समोरचं काही दिसत नव्हतं. पुढे निघालो आणि आम्हाला ते जसं त्या बाईंनी सांगितलं होतं की अभयारण्याच्या अमुक अमुक दिसेल वगैरे, तो एक बोट दिसला. तो बोट दिसल्यावर आम्ही सांगितल्याप्रमाणे राईट मारला. बोर्डचा रस्ता होता तो सिमेंटचा होता आणि इकडून मातीचा रस्ता होता. आम्ही मातीच्या दिशेने गेलो, पण तो मातीचा रस्ता म्हणजे जवळपास एक घसरण होती ती, इतका घाण रस्ता होता की एक 5 मिनिटाचं अंतर आम्ही त्याने कापलं असेल, पण आम्हाला खूप आतून वाटलं की नाही, ह्या रस्त्याने नाही जायचं. आम्ही सगळे नको बोललो की नाही, मागे फिर, मागे फिर, मागे फिर. आम्ही परत मागे फिरलो, परत मागे आलो ज्या ठिकाणावरून आम्ही वळण घेतलं होतं, पुन्हा राईटला गेलो. म्हणजे ज्या ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं ज्या दिशेला जा, त्या दिशेला आम्ही गेलो, तर आम्ही चुकलो. आम्ही स्वतःचं ऐकलं आणि पुढे गेलो. मग जे जी ठिकाणं सांगितली होती की एक हॉस्पिटल दिसेल, मग अमुक अंतरावर गेल्यावर एक गेट दिसेल आणि त्याच्या पुढे तुम्हाला हायवे लागेल, फायनली आम्हाला हायवे भेटला. पण तेवढा वेळ, हे 1 तास 55 मिनिटाचं अंतर जे मॅपवर दाखवत होतं, ते आम्ही 4 तास लागले. रात्री 1 वाजला होता जवळपास, हो. आणि आम्ही फोंडाघाट दिसला आम्हाला आणि मग पुढचा प्रवास नॉर्मल झाला. मग आम्ही जीव श्वास सोडला आणि मग एकमेकांना फेस करून सांगितलं की बाबा रे, खूप घाबरलो होतो आणि काहीतरी हे अघटित होतं, पण आपण वाचलो आहे. आणि मग फोंडाघाटाने आम्ही कणकवलीत आलो. तरळ्याला आमची आजी आमची वाट बघत होती बिचारी, कोणीच झोपले नव्हते आमचे नातेवाईक, म्हणजे आमच्या गावाच्या काही अंतर आधी आमचे नातेवाईक आहेत. तिथे आम्ही रात्र काढली, कारण अजून पुढे प्रवास करायची आमच्यात हिंमत नव्हती. म्हणून तेव्हा मी त्यांच्या घरी, आमच्या भाऊजींच्या घरी गेल्यावर सांगितलं की सगळी गोष्ट सांगणार, पण उद्या. सो ही होती आमच्या प्रवासाची एक गोष्ट जो फार अविस्मरणीय होता. बस.
तुमचे ग्लव्स कुठे गेले? आजीला ग्लव्स आहे बाथरूम मध्ये आहेत ना, प्लास्टिकचे ग्लव्स आहेत, ते आजीला घालत होते. खायच्या रस्त्याने लस? जंगलातला चांगला रस्तो, पाणी भरला एवढं. चलो सांग ना, खरं सांग, क्वारंटाईन बिरंटाईन ना बोलणार नाही ना, मुंबईतले कोरोना घेऊन आले आमचे पप्पा घाबरतात, जायला दिलं नाही आम्हाला कुठे. अंडी अंडे दे दो अंडे. आम्ही आमच्या शेजारी चाललो अंडी घ्यायला. आज बुधवार आहे, विश होती की मच्छी मिळावी, पण बिकॉज ऑफ दॅट लॉर्ड कोरोना आणि कोविड आमच्याकडे मच्छीवाले येत नाही आहे तुमच्या वाडीमध्ये. सो म्हणजे आत्ता सध्या नाही आले, उद्या आम्हाला कसायला मिळेल. पण आत्ता बुधवार वेस्ट कसा घालवायचा? आमची मुंबईकरांची सवय आहे की गावठी विचार, गावठी विचारते मी गावठी. मी ना गेल्या वेळी आम्ही आलेलो ना, त्या ह्यांच्या अंगणातली आहे ना जास्वंद चोरली होती. मी आणि पप्पा माझे क्राईम पार्टनर आहेत. आणि मग त्या आल्या जाईत बघितलं, त्यांनी ते जास्वंद, हा थोडी जास्वंद घेतो देवासाठी हवी आहेत म्हणून, असं आम्ही जास्वंद घेतले, ती भरपूर घेतली होती. आणि सगळीकडे जास्वंद लावलेली आम्ही, सगळ्यांकडून लाल जास्वंद नसतो असं मोठं वाला ते आलतंय आता. मला अशी पण घरं खूप आवडतात, पुरी और चिऱ्यांची सुंदर. आमची आजी आहे ना भावंडीची, त्यांचं पण घर तसंच आहे. माझं माहेर आहे ना देऊडला, तिथे पण आमचं चिऱ्यांचं घर आहे. मस्त थंड वाटतं तिथे पण, शेणामातीचं घर. आणि ह्या पलीकडे आहे ना इकडे आमची बावडी आहे. आता तिथे ना जायला देणार नाहीत कारण पावसामुळे तिथे चिखल झाला असेल किंवा रान वाढलं आहे, तर आम्हाला तिथे जायला मिळालं नाही आहे. पण जर बाय चान्स जायला मिळालं तर मी शुअर दाखवेन, कारण आमची आमच्या पूर्वजांनी, सागरच्या पूर्वजांनी, आमच्या पण खरपर पणजोबा सासऱ्यांनी लावलेली बांधलेली बावडी आहे. त्या बावडीला म्हणजे विहिरीला 12 महिने पाणी असतं. आमचं पाणी कधीच हे होत नाही, म्हणजे असं ऐकलं आहे की जेव्हा दुष्काळ होता, खूप वाईट दुष्काळ जेव्हा मागे पडला होता, त्यावेळेला पण आमच्या विहिरीला पाणी होतं आणि पूर्ण गावाला ह्या विहिरीने पाणी दिलं आहे त्यांना. राईट, येस. तर तुम्हाला मला ती विहीर दाखवायला खूप आवडेल. आणि इकडे ना एक चिमुरडी आहे, आपण गपचूप बघते आहे मला ती, आपण तिला जाऊन भेटू. सागर हलवा इथे हे आहे दुसरं ना, जरा तुम्ही शेवाळ आहे. वर जायचंय ना, परत 14 चले आल तुम्ही आणली काकांनी हळूहळू. अंडी आलेली हाईट राईट राईट ने चल 14 किती आले अंड्यांची? हा सांगा सांगा, नंतर आईला सांगा, आई तेच बोलली, आई येते नंतर. हा काय माझी बायको, लास्ट टाइम आपण भेटलेलो जास्वंद काढताना. हा म्हणजे आम्ही आलोय आणि आईची आई आली आहे.
आम्ही जाऊ शुक्रवारी. झाड लावायला आलोय. मुंबईला घेऊन आले. अख्खी गाडी भरून झाड आणली. ते काय लावतात वरती वरती बघा येऊन. हा बरोबर बोलले ना. किती लावली. तुला 50 रुपये अर्धा डझन. अठ्ठेचाळीसने देतोय. येतो येतो. भारी आहे. हा आमच्या ना गाडीचा रस्ता आहे. हा वाला आमची गाडी वाली ह्याच्याने जाते आणि हा आपला रस्ता. ह्याच्या आजूबाजूने पप्पांनी मस्त फुलझाडं लावली आहेत. ती रोपं आली असणार आता डोक्यावरच घेतली खाली. तिकडे मी ह्याच्यावर रिएक्शन केली तर मी मिस इंडियाला वगैरे पार्टिसिपेट करू शकले असते. म्हणून त्या हंडा घेणारा यांच्या हे फिटनेस थोडा फॉलर असतो गावच्या लोकांचा. एवढी एक्सरसाइज होतो काय ता. हा असं घेतलंय ह्या काय अजून तुमका म्हणून 45 रुपये अर्धा डझन देतोय. मच्छी घेण्या जाऊन तू प्रयत्न केला पण मच्छी काय मिळाली नाही. उद्या मिळेल. पण आज अंडी गावठी अंडी घेऊन आलोत आपण. आणि एका बाजूला आम्ही झाडं लावतो एका बाजूला अंडी घेऊन आले. झालं की आपण मस्तपैकी जेवूया. तर सकाळपासूनची बऱ्यापैकी सगळी कामं आवरून झाली आहेत. म्हणजे झाडं थोडी लावून झाली आहेत. बाकी आहेत. पण आता दुपार झाली आहे. जेवायची वेळ झाली आहे. पण तरी पण आम्ही आधी आंघोळ करून घेतली आणि म्हटलं आधी देवाचं दर्शन करून येऊया. म्हणून ग्रामदैवताचं आधी दर्शन घेऊ त्याच्यानंतर घरी येऊ आणि जेऊ. हां पण घरी यायच्या आधी आपल्याला सिलेंडरचं पण काम करायचं आहे. कारण की आपला सिलेंडर संपलेला आहे. सो लेट्स गो.
आपली छत्री मोठी आहे. हे आमचं आदिनाथ देवालय, आमचं ग्रामदैवत. आमच्या गावात तुम्ही कोणाच्या घरात गेलात तर आमच्या गावात तुम्हाला मूर्तीपूजा करताना दिसणार नाहीत, किंवा देव मंदिर वगैरे देवघर वगैरे कोणी करत नाही, कारण आमच्या गावात देव आमचा देवळात असतो आणि आम्ही घरामध्ये आमच्या चुलीला पूजतो. चूल म्हणजे अग्नी, म्हणजे ज्याच्यावरती आम्ही जेवण करतो त्याला आम्ही पूजतो. बाकी आमचं ग्रामदैवत आमचे रक्षण करतं. आणि मुंबईवरून खूप लोक गावी येतात जत्रेला. जत्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते, त्याची एक छोटीशी झलक तुम्ही पाहालच आत्ता. ती जत्रा ह्यावर्षी फक्त लॉकडाऊनमुळे थोडासा परिणाम कमी होता, पण लोकांची गर्दी तुफान असते, खूप मजा येते जत्रेला. तसं आमचा दैवत आहेच तसं, सो सगळ्यांच्या पाठीशी कायम असतं आणि ते आता कायम राहणारच आहे. चला आशीर्वादाने आम्ही पुढच्या वाटचालीला सुरुवात करतो. तर आता आपण आलो आहे आमच्या मंदिरात. आमचं ग्रामदैवताचं हे मंदिर आहे. तुम्ही समोर बघताय आमचा आदिनाथ देव, हे आमचं ग्रामदैवत आहे. आणि तुम्ही हे जे मागे दोन ह्या मूर्त्या बघताय ना, ते हे बघा, ते आमचे रक्षक आहेत. ते आमचे मंदिराचे देवाचे रक्षक आहेत. आता पुढे आम्ही तुम्हाला 5 खांब दाखवू. हां या, तर तुम्हाला एक्झॅक्ट देवाच्या वर पालखी लावलेली दिसेल, बांधलेली. ती पालखी आपण जत्रेला पालखीचं पूजन होतं, ती पालखीची प्रदक्षिणा होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे जत्रा भरली जाते आदिनाथाची. आणि खूप बाजूबाजूचे गाव, जितकी लोकं आहेत ती खूप मोठ्या संख्येने इथे एकत्रित होतात आणि खूप सुंदर प्रकारे जत्रेचा आनंद घेतला जातो. त्याची एक झलक तुम्हाला सागर दाखवेलच, म्हणजे तुम्ही त्याची झलक बघा आणि पुन्हा इकडे आलात तर आमच्या देवाचं दर्शन नक्की घ्या. आता पुढे तुम्हाला आम्ही खांब दाखवतो. हे देवाचे 5 खांब आहेत आणि खूप जुनं बांधकाम आहे. ॲक्च्युली सगळं इथे लाकडाचं आहे, ज्यावर मी जेवढं बघतो सगळं लाकडाचं आहे. खूप खूप जुनं आहे ते आणि लाकूड पण खूपच जुनं आहे, ते कळतं बघितल्यावरच. या आपण आता 5 खांब बघू आणि पालखीसुद्धा बघू. तर मित्रांनो, तुम्हाला आत्ता म्हटल्याप्रमाणे हे आमचे 5 खांब आहेत जे जत्रेत पालखीसोबतच नाचवले जातात. आता हे जे माझ्या मागे दिसतंय हे आमच्या लिंगेश्वराचं मंदिर आहे. इथे स्त्रिया येत नाहीत, त्या बाहेरच उभ्या असतात आणि त्यांचं जे काही गारणं असेल किंवा त्यांच्या मनात जे काही असेल ते इथूनच त्याला सांगतात. पण आम्ही आतमध्ये देवळात जाऊ शकतो. सामान थोडं घरी त्या खाऊ द्यायचं आहे. बिस्किट्स वगैरे आहे, फरसाण वगैरे आहे, ते काकीने पाठवून दिलं आहे खास करून.
आमच्या इतूच्या घरी द्यायला. आम्ही आमच्या जुन्या घरात जातोय. आमचं जुनं घर म्हणजे शेतातलं घर. हे आमचं एक जॉईंट घर आणि आमचेच काका तिथे शेतात राहतात शेती सांभाळायला. म्हणजे आमची खूप जी वडिलोपार्जित मोठी जमीन वगैरे आहे त्याची सगळी देखभाल गावात राहून ती करतात. तर आम्ही त्यांच्या घरी चाललोय त्यांना भेट द्यायला. चला. किती घाम आलाय बघा. आज एवढं अंतर चालून आलंय. तेवढं अंतर चालायचंय आणि मी खूप वर्षानंतर चालतोय. नाही तर भूच्या खाली गाडी. आपण आता माझ्या शेतातल्या घरी पोहोचलेलो आहे. हा जो इथे बाजूला मागे दिसतोय सूर्याच्या मागे सूर्यजोडा बाजूला त्यांना दिसू दे लाकडाचा जो बांध घातलाय तो एंट्रन्स आहे. आता इथून घरापर्यंत थोडस एक 5 मिनिटाचं अंतर आहे पण सगळी शेती आहे. माझ्या काकांनी आणि काकीनी आणि वहिनी आहेत सगळ्यांनी मिळून भात लावलाय इथे. तुम्हाला कसा भात लावलाय भाताची शेती पण बघायला मिळते. जाया आपण ज्याला भेटायला आलेलो म्हणजे तो म्हणजे आपला वाटाणा. तो तर आपल्या सोबत येतोच आहे पण अजून एक पाहुणा आपण घेऊन चाललोय जो मगाशी तो संकेतचा मित्र आहे. खास मित्र आहे पण संकेतला खूप आवडतो. तो छोटा आहे त्यामुळे मला थोडी भीती कमी वाटते पण तरी पण मधून मधून लक्ष चाललंय माझं मागे. हा तो नवीन पाहुणा ज्याला आम्ही घेऊन चाललेलो आहोत. हा माणूस आतापर्यंत कुत्र्याला घाबरत होता बघा. तुम्ही याच्यात खूप काही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतो आपण ह्याच्यात आपण पाणी जमा करून ठेवू शकतो पावसाचं. त्याचा उपयोग होतो नंतर जेव्हा पाणी नसतं. त्याच्यानंतर ही असं करून आपण झाडावर गेलो ना तर झाडावरची फळं फुलं आपल्याला काढता येऊ शकतात. आणि अजून जर आपल्याला कोणी आवडत नसेल तर त्याच्यासमोर फक्त असं करायचं म्हणजे त्याला लागेल. आणि आणि ह्याचा काय उपयोग होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं उलट्या झालेल्या अशा छत्रीचा काय काय उपयोग होऊ शकतो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. कामाचा आळशी आज काम करतोय आम्ही चाललोय म्हणून. हाय हॅलो नमस्कार. आता फायनली आम्ही पावसामुळे आमचा 2 दिवसाचा मुक्काम वाढून 12 दिवसांचा झाला आणि आता पाऊस थांबलाय रस्ते मोकळे झाले आहेत तर आम्ही पुन्हा आपल्या घराकडे निघालोय. सो आता तुम्ही जातानाची जर्नी बघाल आमची आणि तोवर काय सांगू मी थोडी जावंसं नाही वाटत आहे पण काय करणार. चला बाय बाय.
बाय चल चैतू बाय। आता तुझा देह काही बोलणार नाही आहे येशू बाय। खाली गेला त्याचा आवाज दे काकाने आमचं म्हणते गाव बघू केलं नाही कुत्रा कुवर टाका तुझा देह काय बोलत नाही म्हणता। आम्ही खूप मजा केली आहे आता आल्यानंतर पुन्हा गणपतीत मजा करू मोस्टली होपफुली देवाच्या कृपेने होऊ दे सगळं तर गणपतीत पण आम्ही येऊ अजून मजा करू नाही जाऊ वाटतं पण जायला लागेल।